विमा कार्ले. अच्छा. आपली मुलगी का मुलगा? माझा मुलगा आहे नंदन कार्ले, सातवी झाले. अच्छा. तीन वर्ष झाले आहे सभासद होतो. सभासद 3 वर्षापासून तुम्ही आहात? हो. तर वयांविषयी म्हणजे तुम्ही काय सांगू शकता? त्याचं जे काही लेख आहे, जे काही जशी वाचनशैली आहे, जे काही प्रकारचे वेगवेगळे विषय आम्ही वयांमध्ये हाताळतो, त्याबद्दल एकंदर तुमचं मत काय? वयांचे लेख खूपच छान असतात. म्हणजे माझा मुलगा जितका आवडीने वाचतो तेवढंच मी पण वाचते. मला सुद्धा वयम आलं की पहिल्यांदा ते मी चालते वाचावं असं वाटतं. आणि बरंच कसं आहे की आता सध्याचं जे करंट याच्यावरती त्याच्याशी संबंधित ते लेख असतात आणि सगळ्याच विषयांना, सगळ्याच क्षेत्रांना हात घातलेला असतो. म्हणजे खेळाचं क्षेत्र असेल किंवा सामाजिक काही असेल, तर त्या सगळ्याला जरा असतो. तर ते एक आवडत. आणि बऱ्याचशा काही काही स्पर्धा त्याच्यामध्ये ज्या घेतलेल्या असतात वाचन स्पर्धा, किंवा ती शेफची म्हणून एक असतो छोटा शेफ, किंवा एक सदर त्याच्यामध्ये एक संशय कुलू करेल खूप छान असतं. म्हणजे ते कर्मशाळा आहे त्याच्यामुळे ती अजून पुढे उत्कंठा असते की आता कधी एकदा येतो येतो. आणि माझ्या मुलाला तर ते खूपच आवडतं. मग तुम्ही प्रत्येक वर्षी या भुरंगीभर मध्ये भाग घेतलेला आहे का? सहभागी झाला? ती आता सातवी, माझा मुलगा सातवी. आणि ही स्पर्धा मला वाटतं सातवी ते नववी, त्याच्यामुळे आमचं पहिलं. म्हणजे मी ऍक्च्युली 2 वर्ष वाट बघतो की कधी माझा मुलगा सातवीच जाईल आणि त्याला स्पर्धेत भाग घेतला. म्हणजे हा फर्स्ट टाइम पहिल्यांदा फर्स्ट टाइम झाले. सो वयमच्या माध्यमातूनच तुम्हाला भुरंगीभर बद्दल? कुठून आलात मॅडम आपण? मी डोंबिवलीहून आले. ती प्रश्नावली त्यांनी स्वतः सोडवली आहे का? हो, स्वतः सोडवली त्यांनी. म्हणजे खरं सांगायचं तर त्याला स्पर्धेत आधी भाग घ्यायचा. जसं त्याने एक प्रश्न विचारला त्याने ते म्हणजे प्रामाणिकपणे लिहून टाकले की मला खरं भाग घ्यायचा नव्हता पण आईने मला. पण जेव्हा त्याने ते सोडवायला घेतले ना प्रश्न, तेव्हा त्याला खूप मजा वाटली. आणि मग त्याने स्वतःच उत्तर लिहिले. स्वतः काही प्रश्न जरा त्याच्या वयाशी हे होते, त्याला त्याचा अर्थ समजत नव्हता. तर मग ते त्याने मला विचारलं की या प्रश्नाचा अर्थ काय, ते मला जरा तू समजव. तर एक होमोसेक्सुअल किंवा असं काहीतरी प्रश्न आला. तसा तो लहान असल्यामुळे तेवढा त्याला एक्सपोजर नाही, त्याच्यामुळे मग ते मला त्याला जरा समजावून सांगायला लागलं की अरे असा असा त्याचा अर्थ आहे. पण त्याचा मेन हे होता की बाबा विचार त्यांनी विचार सोडवलेली आहे. मग तिथे तुमची निर्णयाची क्षमता पण त्याचं लिहून झाल्यानंतर मग आम्ही ते उत्तर आम्ही वाचली. ती काही काही उत्तर एवढी मजेशीर त्याने लिहिली होती की आम्हाला पण खूपच असा विचार करतोय. आणि वयम तो नियमित वाचतो? हो, नियमित वाचतो. मग वयम वाचत असताना किंवा मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवतोय का? वयम आधी आणि वयम वाचल्यापासून त्याच्या विचारामध्ये काही व्यक्तिमत्वामध्ये कसा फरक पडला आहे? त्याच्यामध्ये त्याला लहानपणापासून अशी वाचनाची सवय आहेच आणि त्याच्यामुळे आम्ही आता ते म्हणजे वयम वाचायला घेतल्यापासून जरा तो विचार करायला लागलाय स्वतः असं एक जाणवतो मला. आणि डिस्कस करतो तो माझ्या बरोबर की त्यातनं काही जर त्याने वाचलं असेल. अच्छा. तर तो माझ्याशी त्याच्यावरती चर्चा पण करतो. हा एक चांगला आहे की आपलं आपलं एकटाच वाचून सोडून दिलं. मुलांचं कनेक्शन कनेक्शन होतं काही ना काहीतरी चालतं होतं तुमच्या बोलण्यामध्ये. शेअर करणं पण एक त्याच्यापासून त्याला शिकला शिकलाय. ते कसं एकटा असल्यामुळे थोडस शेअरिंगचं. पण ते होतं की ते वाचलं की तो माझ्याशी डिस्कस करणार. तुमच्या मुलाचा एक संवाद होतो वयामध्ये जे काही त्याला वाटलं किंवा त्याच्यामध्ये तुमच्या दोघांचा संवाद एक नक्कीच होत असतो. शेफ वगैरे असतं मग त्याला पण इंटरेस्ट असतो. म्हणजे तो काही मी करायला घेतलं लगेच येऊन आई मी तुला मदत करतो, मी तुला काहीतरी करून देतो असं त्याचं. आता सुद्धा दिवाळीचा आम्ही फराळाचा करत होतो लगेच मी तुला आई चिवड्याला मग मी मिरच्या चिरतो असं त्याला ते काही काही आवड निर्माण झाली. कारण त्याच्यात पण ती मुलं त्यांचं आलेलं असतं ना की यांनी केलं त्यांचं मग हे करतात. तर मग कुठेतरी प्रोत्साहन मिळतं की मी पण काय करू शकतो म्हणून असं.
आजकाल लाईक पालकांना किंवा आपल्याला वाटतच असतं की मुलं खूप कमी वाचतात आणि मराठीमध्ये तर त्यांचं वाचन हे खूप कमी झालं. बरोबर, तर वयम त्या पद्धतीने मला नक्कीच मदत होतीये त्याची. आणि त्याच्याबरोबर मी पण वाचते, ते एक आहे की तो एक माझ्यात पण थोडासा बदल आहे की पालक वाचतो आणि मग त्याला वाचनाला खाद्य पुरवण्यासाठी म्हणून मग मी प्रयत्न करते की जेवढं त्याला देता येईल तेवढं द्यायचं. आणि तो कसं आहे बेसिकली मराठी माध्यमातून शिकतो ना, त्याच्यामुळे मग त्याला मराठी वाचायला तर आवडतच. अरे थँक्यू.